एका कॉलेजच्या बाहेर पप्पूचे एक स्नॅक्सचे दुकान होत. तो त्याच्या स्नॅक्सच्या दुकानात पिझ्झा पण विकत असे आणि मॅगी ही. दादा एक मॅगी दे. हो आता देतो. एक व्हेजिटेबल पिझ्झा दे. एक्स्ट्रा चीज. हा एक्स्ट्रा चीज. तसं तर पप्पूचं स्नॅक्स सेंटर चांगलं चालू होतं, पण ते कॉलेज असल्यामुळे तिथे आणखीही स्नॅक्स सेंटर आजूबाजूला होते. पप्पू नेहमी विचार करायचा की धंदा कसा वाढवायचा. एक दिवस त्याचा एक मित्र त्याच्या दुकानावर आला. अरे पप्पू दादा, जरा मला एक पिझ्झा दे. हो हो घे ना, मला काही साधा सुद्धा पिझ्झा नको. मग कोणता पिझ्झा तुला हवाय? मला माझ्या पिझ्झामध्ये सगळं पाहिजे, भाजी, पनीर आणि मॅगी पण. काय पिझ्झावर मॅगी? हो हो, तुला तर माहितीच आहे ना, मला मॅगी पण खायची आहे आणि पिझ्झा पण खायचा आहे. पण पिझ्झावर मॅगी कशी लागेल? खूप छान लागेल, तुम्ही बनवून तर पहा. विक्रमचे ऐकून पप्पूने मॅगी पिझ्झा बनवायला सुरुवात केली. त्याने पिझ्झाच्या बेसवर मॅगी टाकली आणि त्यावर खूप टॉपिंग आणि चीज टाकलं. आता मस्त मजा येईल. पप्पूने तो मॅगी पिझ्झा ओव्हन मध्ये टाकला आणि दोघेही वाट पाहू लागले पिझ्झा शिजायची. मॅगी पिझ्झाचा सुगंध तर छान येत होता. वाह काय सुगंध आहे. पप्पूने काही वेळाने तो पिझ्झा बाहेर काढला. मॅगी पिझ्झा दिसायला खूप चविष्ट होता. दे. पप्पूने पिझ्झा कापला आणि विक्रमला दिला. विक्रमने पिझ्झा चाखून पाहिला. वाह काय चव आहे. मी म्हटलं होतं ना की कमाल होणार, कमाल बेबी सला झालंय. एवढा छान झालाय. हो भाऊ तू पण खाऊन बघ. पप्पूने पण त्याने बनवलेला मॅगी पिझ्झा खाल्ला आणि त्यालाही तो खूप पसंत पडला. अरे भाऊ ही तर एकदम नवीन डिश बनली. विक्रम आणि पप्पू मॅगी पिझ्झा खात होते तेव्हाच तिथे तीन गिराई आले. अरे हा कोणता पिझ्झा आहे? मॅगी पिझ्झा. मॅगी पिझ्झा? आम्हाला पण एक मॅगी पिझ्झा द्या. पप्पूने आणखी एक मॅगी पिझ्झा बनवायला ठेवला. जेव्हा तो बनवत होता तेव्हा आणखी काही ग्राहक आले. त्यांनी पण मॅगी पिझ्झाची ऑर्डर दिली. पप्पू एकानंतर एक मॅगी पिझ्झा बनवू लागला. तो पिझ्झा बनवत होता, ओव्हन मध्ये टाकत होता, मग कापून ग्राहकांना देत होता. हा तर मस्त आहे, मज्जा आली. पप्पू दादा खूप चविष्ट आहे. धन्यवाद. अरे पप्पू दादा आयडिया तर माझीच होती ना. हो भाऊ तुझीच आयडिया होती. थँक यू माझ्या मित्रा. पप्पूने विक्रमला मिठी मारली. त्या दिवसापासून पप्पूचा मॅगी पिझ्झा खूप विकला जाऊ लागला. पप्पू खुश होता. एक मॅगी पिझ्झा. एक मॅगी पिझ्झा. मॅगी पिझ्झासाठी पप्पूच्या सेंटरवर गर्दी असायची. काही दिवसांनी पप्पूने एवढे पैसे कमावले की त्याने पिझ्झा सेंटर आणखी मोठं केलं. वा दादा एवढं मोठं पिझ्झा पार्लर. हो भाऊ ही सगळी तुझीच देण आहे. त्या दिवशी तुझ्या मॅगी पिझ्झाच्या आयडियाने तर कमाल केली. थँक यू. वेलकम भाऊ वेलकम. पण मला नेहमी फ्री मध्ये पिझ्झा खाऊ घालावा लागेल. हो तू काळजी करू नकोस. पप्पूचे मोठे पिझ्झा पार्लर उघडले. आता ग्राहक आजपासून खात होते. सगळं काही ठीक होतं, पण पप्पूच्या बाजूला एक स्टॉल होता विनोदचा. विनोद अनेक वर्ष फ्रँकी आणि पिझ्झा बनवत असे. हा कालचा कार्ट माझ्या नंतर आला, आता त्याने एवढं मोठं पिझ्झा पार्लर टाकलं. बॉस त्याची मॅगी पिझ्झा पार्लर ची आयडिया हिट झाली. हो पण त्या मॅगी पिझ्झा मध्ये आहे काय असं? काही विशेष नाहीये. मग मी सुद्धा बनवतो मॅगी पिझ्झा आणि त्याच्यापेक्षा एक कमी भावात विकू. आता कसं बोललात बॉस? हो आता मजा येईल. विनोदने कमी भावात मॅगी पिझ्झा विकायची आयडिया काढली. तिकडे पप्पूच्या पिझ्झा पार्लर मध्ये पिझ्झा 100 रुपयांचा होता. आपण 80 रुपयांमध्ये मॅगी पिझ्झा विकू. त्या दिवशी विनोदने त्याच्या स्टॉल बाहेर पोस्टर लावलं मॅगी पिझ्झा 80 रुपयात. आणि कमी भाव पाहून तरुण विनोदच्या स्टॉल वर आले. एक मॅगी पिझ्झा द्या. मला पण मॅगी पिझ्झा द्या. आता सगळे तरुण मॅगी पिझ्झा खायला विनोदच्या स्टॉल वर जाऊ लागले. अरे आपलं काम झालं की नाही छोटू, आता आपण पूर्ण मार्केट घेऊ. पप्पूच्या स्नॅक शॉप वर हळूहळू गर्दी कमी होऊ लागली आणि आता पप्पूला काळजी वाटू लागली की तो काय करणार आहे. मी पण भाव कमी करून बघतो. त्याच दिवशी पप्पूनेही नवीन बोर्ड लावला. मॅगी पिझ्झा 70 रुपये. विनोदने पप्पूचा बोर्ड पाहिला. 70 रुपये
आता बघ. विनोदने 50 रुपये भाव केला आणि पुन्हा एकदा ग्राहक विनोदच्या स्टॉलवर जाऊ लागले. आता पप्पू वैतागला. 50 रुपयापेक्षा कमी भाव कसा लावू, माझे नुकसान होईल. पप्पू विचार करतच होता की तेव्हा जोरात वारा सुटला. हवेने आकार घेतला एका बाईचा. पप्पू, मी तुझी कुलदेवी आहे. मी इथे तुझी मदत करायला आले. आजपासून तू जो मॅगी पिझ्झा बनवशील तो विशाल बनेल. त्यातून तुझा चांगला नफा होईल. त्या नफ्याचा एक भाग तू गरिबांना दान कर. तुझं भलं हो. पप्पूच्या कुलदेवीने त्याच्या पिझ्झा ओव्हनवर काहीतरी जादू केली आणि ती गायब झाली. पप्पूला कळत नव्हतं की हे काय होतं. काही वेळाने त्याच्या पार्लरमध्ये एक मुलगी आली. दादा, एक मॅगी पिझ्झा द्या. पप्पूने नेहमीप्रमाणे मॅगी पिझ्झा बनवला आणि ओव्हनमध्ये ठेवला. ओव्हनमध्ये ठेवताच पिझ्झाचा आकार वाढत गेला. तो पिझ्झा ओव्हन एवढा मोठा झाला. पप्पू आणि ती मुलगी दोघे चकित झाले. ही काय जादू आहे? जादूई मॅगी पिझ्झा. पप्पूने तो मोठा पिझ्झा बाहेर काढला आणि त्याचे तुकडे केले. मला फक्त एकच स्लाइस हवा. मग पप्पूने सगळे स्लाइस एक एक करत सगळ्या ग्राहकांना वाटले. पप्पूच्या जादूच्या पिझ्झाची बातमी आगीसारखी पसरली आणि मग ग्राहकांची गर्दी उसळली. एक पिझ्झाचा स्लाइस कितीचा? 30 रुपये. पप्पू एका पिझ्झाचे 6 स्लाइस करून चांगले कमवत होता. रात्री त्याला कुलदेवीचं बोलणं आठवलं. या कमाईतला एक भाग मला दान करायचा आहे. मग पप्पूने एक भाग वेगळा केला आणि तो भाग घेऊन तो मंदिरात गेला. त्या पैशाने त्याने जेवण घेतलं आणि गरिबांना खाऊ घातलं. देव तुझं भलं करो बाळा. आणि असंच पुढेही चालू राहिलं. पप्पू जादूचा मॅगी पिझ्झा विकून चांगले पैसे मिळवत होता आणि त्यापैकी एक भाग गरिबांना दान करत होता. आणि तिकडे विनोद त्याचे केस उपटत बसला. त्याला कळत नव्हतं की पप्पूचा पिझ्झा आपोआप मोठा कसा होत आहे. जादूचं वरदान पप्पूला मिळालं कारण तो चांगला होता आणि त्याच्या मार्फत चांगुलपणा पुढे जाऊ शकत होता.